गेल्या 1 महिन्यापासून मतलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या ठिकाणी सकाळी ज्या मॉर्निंग वॉकला सिनियर सिटीजन लेडीज जात होत्या आणि संध्याकाळी साधारण सकाळचा 6 ते 8:30 पर्यंत टाईम आणि संध्याकाळी साधारण 5 ते 6:30 टाईम, त्या टाईमला ज्या लेडीज अशा वयोवृद्ध साधारण सिनियर सिटीजन त्या मॉर्निंग वॉकला आणि इव्हिनिंग वॉकला जात असताना एका काळा रंगाच्या पल्सरवर 2 इसम येऊन ते त्यांच्या गळ्यातले चेन चोरी किंवा मंगळसूत्र चोरी करत होते आणि असा त्यांनी 1 महिन्यापासून धुमाकूळ घातला होता. तर त्या अनुषंगाने आम्ही क्राईम ब्रँच युनिटच्या आमचे ॲडिशनल सी पी सर विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त गुन्हे पवार साहेब आणि DCP देवराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करण्याचे त्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार क्राईम ब्रँच आम्ही समांतर तपास ह्या गुन्ह्याचा करत होतो आणि समांतर तपासादरम्यान काही CCTV फुटेज नंतर मिळाली होती त्या ठिकाणची. परंतु आम्हाला एक खात्रीलायक आमचं एक ASI पवार म्हणून आहे, त्यांना खात्रीलायक बातमी मिळाली की ते इसम दोघेजण काळ्या पल्सरवरून जे चोरी करतात ते अमुक अंबरनाथमधील राहणारे असून त्यांची नावं अशी आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. म्हणून आम्ही 30 तारखेला त्या ठिकाणी मटका चौक अंबरनाथ या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी आम्हाला रेड हँड गाडीवर आरोपी राजा अर्गमम पड्याची उर्फ अंडा राजा आणि दुसरा आरोपी साहिल राजेश गुप्ता, तर हे दोघं आम्हाला रेड हँड मोटरसायकलवर मिळाले. त्यांची आम्ही त्याचवेळी ताब्यात घेऊन त्यांना आमच्या ऑफिसला आणलं. त्यानंतर त्या सर्वांनी त्या दोघांनी कबूल केले अंबरनाथ, उल्हासनगर आणि झोनचारच्या हद्दीतील जवळजवळ त्यांनी 9 चेन स्नॅचिंग आणि 1 मोबाईल स्नॅचिंग असे त्यांनी गुन्हे कबूल केलेले आहे. ॲक्च्युली हा जो आरोपी आहे राजा हा पल्सर गाडी चालवायचा आणि जो साहिल राजेश गुप्ता आहे हा पाठीमागे बसायचा, तो चेन स्नॅचिंग करायचा. साधारण त्यांनी 11 गुन्ह्यांची झोनचारच्या हद्दीतील कबुली दिलेली आहे आणि आम्ही त्यांच्याकडून टोटल 116 ग्रॅम वजनाचे 5,27,040 रुपये किमतीचे सोन्याचे चेन, मंगळसूत्र आणि मोबाईल जे चेन स्नॅचिंग त्यांनी केले होते जबरी चोरी ते आम्ही आत्तापर्यंत हस्तगत केलेले आहे. त्यांची उद्यापर्यंत 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि तपासादरम्यान हे जे आरोपी आहे ह्या आरोपीचं एक वैशिष्ट्य असं की हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल गुंडे आहे. याच्याविरुद्ध 11 गंभीर गुन्हे अंबरनाथ आणि शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशन अंबरनाथच्या दाखल आहेत आणि तो सध्या त्याच्यावर 142 म्हणजे हद्दपार केलेला आहे. हद्दपार असताना पण मुंबई, रायगड आणि इतर शहरातून हद्दपार असताना देखील तो त्याच्या साथीदारांसह इथे येत होता आणि गुन्हे करीत होता. हे तपासात निष्पन्न झालेले आणि आम्ही अजून काही त्यांच्याकडनं गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने आम्ही तपास करतो.